स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। सावक संगो यदि रंजतारी पुरी सयुगानी अट्ठपुरी सफुगला एस भगवत सावक संगो आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजली करनियो अनुत्तरं पुयं गीतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा पूजनीय भिक्खू संघाचा थोडं ध्यान ठेवून तारी पुरीस युगानी अट्ट पुरीस फुगला एस भगवतो सावक संगो आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजली करणियो अनुत्तरं पुय्यं केतं लोकसाधि सूत माझ्या पाठोपाठ म्हणा अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि क्षमय सास बन्दामि वन्दे भारतवेन कतं सभं अपराधं खमतु मे वन्दे द्वितीयं पीयोकास बन्दामि वन्दे भारतवेन कतं सभं अपराधं खमतु मे वन्दे तृतीयं पीयोकास बन्दामि वन्दे भारतवेन कतं सभं अपराधं खमतु मे वन्दे ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सह पञ्चशील धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं चेत् मे वन्दे द्वितीयं पीयोकास अहं वन्दे त्रिशरणेन सह पञ्चशील धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं चेत् मे वन्दे तृतीयं पीयोकास अहं वन्दे त्रिशरणेन
सह पंचशील ब्रह्मं याचामि अनुगम कृत्वा शीलं देत मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ अहं वन्दे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमन सम्पूर्णं अहं वन्दे पानातिपाता वीरमणी सिखापदं समादियामि पानातिपाता वीरमणी सिखापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणी सिखापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणी सिखापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिखापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिखापदं समादियामि मूसावादा वीरमणी सिखापदं समादियामि मूसावादा वीरमणी सिखापदं समादियामि सुरामेरयम जपमादठाना वीरमणी सिखापदं समादियामि सुरामेरयम जपमादठाना वीरमणी सिखापदं समादियामि शरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु साधु या पाली साहित्याचा अभ्यास करणारे आणि त्या पाली साहित्याचा बुद्ध वचनाचा प्रसार आणि प्रचार करणारा हा पूजनीय भिक्खू संघ आहे. धम्मपीठावर उपस्थित असणारे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंधान आहे. लखोटराम महाराजाचे संस्थापक अध्यक्ष. जगभरामध्ये ज्या अतिव्यापी भिक्खू संघाच्या किंवा अतिव्यापी लोकांच्या ज्या कॉन्फरन्स होतात तशा कॉन्फरन्समध्ये ज्यांना आग्रहाचं निमंत्रण असतं असे जागतिक धर्मगुरु पूजनीय भगवंत भटी पालोजी महास्थवीर. आतापर्यंत ते कोणत्याच कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हते. आपणही पुण्यवान आहोत की आपल्याला भक्तीची लाभले आपल्या कार्यक्रमासाठी. सर्वांनी साधुवाद्य साधू साधू साधू. भक्ताजी स्टेजवरती विराजमान असले की स्टेज भरगच वाटतो, प्रसन्न वाटतं आणि आज अतिशय प्रसन्नतेचं वातावरण आहे. माझ्या बाजूला असलेले भक्ताजी मी त्यांची माफी मागून इथं बसलो. पूजनीय भदंत डॉक्टर एस आर इंदवंस महास्तवे भक्ताजी डॉक्टरेट झालेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्याकडून बौद्ध धर्म स्वीकारला भूचंद्रमणी महास्तवीर त्यांचे शिष्य
ज्ञानेश्वर भंतेजी महास्थवीर आणि ज्ञानेश्वर भंतेजीचे शिष्य इंदवंस भंतेजी महास्थवीर अशा या परंपरेतून आलेले भंतेजी आपल्याला या ठिकाणी लाभ झालेला आहे. बाजूला पूजनीय भदंत मनायू ठेरो डोंगरगावला राहतात. खूप छान विहार आहे, त्या ठिकाणी जागा चांगली आहे आणि खूप चांगला लोक आहे. तिथे एक संस्था स्थापन केली, त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत. ग्रामीण भागामध्ये प्रसार प्रचाराचं काम करतात, भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला भदंत अत्तादीप ठेरो हे आता नेरला राहतात. मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक नव्हती, तरीसुद्धा आजही आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या बाजूला पूज्यभक्त अनुरुद्ध सिनियर उपस्थित साधक आहेत आणि अन्य अन्य एरियामध्ये राहून धम्माचा प्रसार प्रचार करतात. पाठीमागे भक्त धम्मानंद जे संजयनगर मुकुंदवाडीला राहतात, चांगले धम्मदेशन देतात. त्यानंतर आपल्या विहारामध्ये राहिलेले आणि आता सध्या बाहेरून आलेले पूज्यभक्त ज्ञानरक्षिता या ठिकाणी उपस्थित आहेत. भक्त कुलदीप जे बालगावला राहतात, भक्त राहुल हे सुद्धा त्यांच्यासोबत बालगावला राहून आता बालगावचं विहार खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलप होत आहे. पूज्य परिपालाजी महास्थवीर त्यांना आग्रह करून ते विहार दान दिलेलं आहे. अर्धा एकर जमीन आहे, त्यामध्ये विहार पण बांधलं, भिक्षुनिवास बांधले, हौद बांधला आणि एवढं तयार करून मग त्याही म्हणाले की म्हणते ते आता माझ्या विहाराचा स्वीकार करा. आणि मग आम्ही गेलो, बघितलं ते खूप लोकेशन चांगलं वाटलं, मग त्याचा स्वीकार केला, त्यांनी रजिस्ट्री करून दिली. आता म्हणजे म्हणतेजी मला खूप समाधान वाटलं की माझं पुण्यकर्म होऊन पडलं. आणि त्यानंतर त्या विहारामध्ये मूर्ती नव्हती, भंतेजीला विनंती केली तर भंतेजीने आता आपली जी मूर्ती बसवायची समजा तसे तेवढीच मूर्ती त्या ठिकाणी प्रतिस्थापित केलेली आहे, थालन पद्धतीची म्हणजे धातूची. तर असं सुंदर चांगल्या प्रकारचं एक सेंटर आपलं भालगाव चिखलेला त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी हे भंतेजी राहतात. त्यानंतर भक्त धम्मरथम म्हणते विद्यानंद भंते रत्नबोधे आणि संपूर्ण पूजनीय भक्त संघ धम्मपीठावर विराजमान आहे. आपल्या धम्म संस्कृतीला अनुसरून उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बद्धरूपाची या ठिकाणी पूजा झालेली आहे. आणि यानंतर की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला सुखशांतीचे दिवस लाभले, शिक्षणाचे अधिकार मिळाले, धनसंपत्ती बाळगण्याचे अधिकार मिळाले, मानसन्मानानं राहण्याचे अधिकार मिळाले आणि खऱ्या अर्थाने त्याहीपेक्षा जर अधिक जर काही चांगलं मिळालं असेल तर बौद्ध धम्म मिळाला बाबासाहेबांमुळे, असं हे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यासाठी मी आपल्या औरंगाबाद शहरामध्ये आणि अतिशय श्रद्धा संपन्न असणारे ज्यांनी खूप कालावधीपर्यंत प्रवर्जिताचं जीवन व्यतीत केलं आणि अगदी गरिबी परिस्थितीतून सर्व प्रकारचे व्यसन त्यागल्यामुळे आणि मेहनती कष्टाळू जीवन व्यतीत केल्यामुळे म्हणजे आज 3 कोटी रुपयाचे मालक आहेत असे सन्माननीय पंडित धोंडेबा जगदन साहेब यांना मी सूचना करतो की आपण समोर येऊन आपल्या आदर्शाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. जगदन साहेब त्यांचं आमच्या लोकतारा महाविहारासाठी सुद्धा खूप मोठं योगदान असतं, प्रत्येक कार्यामध्ये ते सहभागी असतात, दान वगैरे देत राहतात. ठीक आहे, या जगदन साहेब कोणी आपल्या या यशोधरा गृहनिर्माण सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष
यजमान विजय मगरे साहेब हे मदत करू लागतील त्यांना. झालं करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेबाचा एक सन्मान म्हणून, बाबासाहेबाच्या प्रती आपल्याला एक असणारा एक आधार म्हणून आपण सुंदर बाबासाहेबांसाठी एक हार आणतो. तर हा सोपा चांगल्या प्रकारचा हार या ठिकाणी आणलेला आहे. यानंतर आपल्या यशोदा गृहनिर्माण सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, यामध्ये आयुष्मान विजय मगरे सर अध्यक्ष, तथातच सन्माननीय गृहनिर्माण सोसायटीचे सचिव आयुष्मान सिद्धार्थ तुपे सर, आणि त्यांच्यासोबत असणारे जे इतर पदाधिकारी, त्यांना मी सूचना करतो की आपण पूज्य बदपालाजी महास्तवे यांचा भक्ष संघाच्या वतीने स्वागत करावं. हां, सन्माननीय गजानज बाबा, खिल्लारे बाबा, एम डी खिल्लारे सर, मोरे सर या ना, या आपल्या सोसायटीचे जे उपस्थित आहेत त्यांनी यायचं आहे. सन्माननीय देवेकर सर, देवसाहेब देवेकर सर, मोरे सर, अजून जे उपस्थित आहेत सोसायटीचे सदस्य त्या सर्वांनी समोर यायचं आहे, आणि भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. भिक्खू संघाच्या वतीने पूजा बोधपालाजी महास्तवे हे स्वीकार करतील असे त्यांना सूचना करतो. मग महिला मंडळ नंतर तुम्ही फक्त पुरुष मंडळी. हा, तुमचा छान ग्रुप करा ना, आम्ही त्याच्यामध्ये येऊया. साधु साधु साधु. या कार्यक्रमाचं आयोजनच यशोधरा महिला मंडळ आणि यशोधरा गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे, आणि आपल्या इथे येणाऱ्या सर्व भक्ष संघाचा यथाचित सन्मान करण्यासाठी या सदस्यांनी प्रयत्न केलेले आहेत, आणि आता भिक्खू संघाचं स्वागत पण झालेलं आहे. जे उपस्थित भिक्खू संघ आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी, स्वागतासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करत आहे आमच्या लोकोत्तरा महाविहार चॅरिटेबल संस्थेचे सन्माननीय सदस्य आयुष्मान आर लिमाडे सर, आणि त्यांच्या स्वयं धर्मपत्नी मंदाकिनी लिमाडे यांना मी सूचना करतो की आपण समोर येऊन पंचभगंत डॉक्टर यासा इंद्रवंश महास्तवीर गणतेचं दुःखी देऊन स्वागत करतील. आज लिमाडे मॅडमचा वाढदिवस पण आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सुद्धा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या समोर लिमाडे सर, बाहेर गेले का? बाहेर गेले का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. कार्तिक मॅडम, कार्तिक मॅडमना मी सूचना करतो की आपण यायचं आहे. आपल्यासोबत जे आलेले त्या सर्वांना सोबत घेऊन या. बाहेर गेले म्हणजे या. यंदाच भंतीचं स्वागत करत आहेत लिमाडे मॅडम. सर्वांनी त्यांना साधना द्यायचं आहे. म्हणा साधू साधू साधू. मॅडमचा वाढदिवस पण हजारचा घ्या, तुम्ही बघते म्हणत होत. कार्तिक मॅडम डॉक्टर मनावी थोर यांचं स्वागत करतील. थोडस लवकर लवकर या, उशीर होत आहे. समोर बनते साहेब.
साधू साधू। माणसावरून उपासकाने उपासिक आलेले आहेत बऱ्याच, यापैकी आरकेंगे सर आलेले आहेत का? ते जर नसतं म्हणलं तर जे जे आलेत आपल्या यंसामधून त्यांना सूचना की आपण समोर या, या पटकन उठा यंसामधील महिला मंडळ आता त्यांचं स्वागत करा पुढे झालं, नंतर तुम्हाला फोटो काढायचे तुम्हाला म्हणजे स्वागत करता येतील, आता भंत संघाचं स्वागत करा इकडे इकडे समोर तुम्हाला तिकडे समोर ते तिकडे आता ते भंतेचे हां साधू साधू। आमच्या महिला मंडळाने आज हजेरी लावली एकदम चांगल्या प्रकारची, त्याच्यासाठी जर सकाळ वाजत होता अंतरा खाते आलेले आहे ठीक आहे हां साधू साधू। तर स्पेशली अश्वमते छाया विक्रम सिरसाट यांना सूचना की आपण दुःख संघाचं दुःख आणत होता यांचं स्वागत करावं सिरसाट आपल्या वैशाल नगरचे हां दुःखी घेत होतो चकुल नाही आले का नाही का बर गाणं कुठे गाणं तुम्ही गेलं तुला शेवटचं म्हणतो सर्वांना साथ वाटते म्हणा साधू। आमच्या यशोभर महिला मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अश्वमते शोभा देवेकर यांनाही सूचना की आपण समोर बक्को धम्म मुंडे यांचा स्वागत करतील बक्को लक्ष्मण रामचंद्र जाधव आले का त्यांच्या मेसेज झालेले आहेत त्यांना स्वच्छ नाही का आपण दुःख कोण जाऊ त्यांचं दुःख त्यांना स्वागत करावं इथंच म्हणते जे होते मागे देते म्हणते जे हा साधू। आता एक प्रमुख चेहरा आहे कशा पण ते सूत्र संचालन करतात तर हे जे प्रमुख चेहरा आहे तर त्याच्यावर दुःख संघाला यशोधरा महिला मंडळाच्या वतीने दान करण्यात येईल तर मी यशोधरा महिला मंडळातील सर्व महिला मंडळांना ज्या उपस्थित आहेत त्या सर्वांना सूचना आहे की आपण त्या चेहऱ्याचं दान करावं या लवकर उठा लवकर लवकर आपल्या महिला मंडळाने लवकर उठायचं वेळ नका लावायचा असतो आणि एकूणच उभं राहायचं म्हणजे असं इकडनं फोटो काढायला सोबत आणि एक इकडनं समोर राहायचं या एक देखील हात लावायचा आणि इकडे तुम्ही काय असायचं इकडे या सर्व महिला मंडळ संगीता काय तुम्ही ते करता येईल या ना सर्व या ना हातात बंद हिमामी चिवरदानामी परिखरदानामी दुःख संघ सदैमन अम्माकं दीर्घकालं हिताय सुखाय इदंग पुण्यं सब्बे सत्तानं समं लभन्तो इदंग पुण्यं सब्बे देवा अनुमोदन्तो इदंग पुण्यं निब्बानस्स पच्चयो होतो द्वितीयंते तृतीयंते साधु साधु साधु। यानंतर काही वैयक्तिक चेहरा आहेत तर यामध्ये
डॉक्टर सुवर्ण राहुल जावळे मॅडम आलेले असतील तर त्यांना सूचना आहे की आपण आपल्या चिवाय या ठिकाणी प्रसंगाला दान करायचं न्यायालयाचे बघते. त्यानंतर बालकांच्या वतीने एक चिवरदान होत आहे, यामध्ये अद्वैत पाखरे, अमित पाखरे, मेत्ता झिले हे किलबिल मंडळी आहे यांच्याकडनं एक चिवर दुःखसंघाला दान करण्यात येत आहे. तर तेव्हा त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना सूचना आहे की आपण समोर त्याच्यावर इथं दुःखसंघाला दान करायचं आहे. अद्वे खूप शार्प मुलगा आहे, एकोणी असा किलबिल कंपनी किलबिल एक आहे, छोटे छोटे मुलं आहेत. हां हात लावा, हात लावा. साधो साधो साधो. त्यानंतर अश्मते छायाविक्रम सिरसाट यांचं एक वैयक्तिक चिवर आहे, त्यांना सूचना आहे की आपण पूजाभगंत डॉक्टर या सर इंद्रवन सिंह असतो म्हणता त्यांना ते चिवराचं दान करतील. या लवकर लवकर या, त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण परिवाराने समोर यायचं आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी या परिवाराचं सुद्धा बरोबर दान आहे. कुठे 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 या लवकर लवकर या. इथं इथं पण ते जवळ आले का तुम्ही सर्व सगळ्या इथे 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 हां या हां इथं इथं भंते जातात त्यांना भंते जातात. हां म्हणा साधो साधो साधो. यानंतर अशमते अनिता गायकवाड, नलिना जाधव, रचिताताई बनसोडे यांचा गायकी चिवर आहे, त्यांना सुद्धा यायचं आहे. अश्मते सुजाता बागन, अनिता गायकवाड, निलिमा जाधव, रचिता भनसाळे आणि सुजाता बागन यांना सूचना आहे की त्यांनी पत्रलेख म्हणावे यांना ते दान करायचे. या समोर तुमच्याकडे येते का पुढे पटकन. हां साधो साधो साधो. यानंतर अश्मते प्रवर्धना निकालजे निकालजायचे चिवर आहे, त्यांना सूचना आहे की आपण समोर त्याचे लोक पत्ता देतो यांना त्या चिवराचं दान करायचं आहे. निकालजा या या लवकर लवकर आहेत का दुसरं नाव या लवकर चला आई या लवकर. त्यानंतर वंदनाता इंगळे यांनी तयार राहायचे, आताच तुम्ही पाठ मागे जाऊन उभे राहा. अश्मते वंदनाता इंगळे
सांगता येत त्यांची वर्दा लवकर चिवर द्या ना. आता तर म्हणते जिल्हा पुढे यानंतर अश्मत अंधनाय यांचं एक वैयक्तिक चिवर आहे. त्यांना त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना सूचना आहे ते लोक अनुभवतेचे राजदान करते. साधू साधू साधू. आणि यानंतर थोडसं 10 मिनिटांसाठी आपल्याला ज्या अंडातून उपासक उपासिका आलेले आहेत त्यांचा त्यांच्यातर्फे भक्त संघाचं स्वागत होईल. त्यामध्ये सर्वात अगोदर ज्यांना जायचे विश्वशांती पतोडेहार पवन नगर यांनाही अश्वान अशोक किर्बेक साहेब रघुराव ताडे साहेब जंगे साहेब त्यांच्यासोबत जे जे आले त्या सर्वांना मी सूचना करतो की आपण समोर भक्त संघाचं स्वागत करावं. विश्वशांती पतोडेहार विकास समिती जे सदस्य आले ते सर्वांना सूचना आहे की आपण समोर भक्त संघाचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी भक्त संघाच्या वतीने पूज्यापदी तालाजी महास्थवीर बंकाचे स्वागत स्वीकारतील असे बंकाजींना विनंती आहे. जे या कार्यक्रमाचं सूत्र संचालन करतात ज्यांच्यामुळं आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आपल्या सर्वांचे आवडते बंकाजी काश्यप सर्वांना माहिती आहे. तर त्यांचं स्वागत हे पवननगरची विहाराची कमिटी तसोतच डॉक्टर वी के वात्स आणि बाकीचे पदाधिकारी हे पूज्यभदंत काश्यप यांचं पुष्पगुच्छ देऊन सर्वांच्या वतीनं स्वागत करत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आणि यानंतर पवननगरचं महिला मंडळ सुद्धा सोबतच या आणि दुःख संघाचं स्वागत करा. साधू साधू साधू. नाही महिला मंडळ बाकी आहे ना. या महिला मंडळ हा इथं पण ते स्वागत करते. हा एक 10 मिनिटाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये त्यानंतर भक्त संघाचे धर्म दिसणार होईल. त्यानंतर संजयनगर मुकुंदवाडी येथून महिला मंडळ पुरुष मंडळ आलेलं आहे. त्यांना सूचना आहे की आपण समोर येऊन भक्त संघाचं स्वागत करायचं आहे. संजयनगर मुकुंदवाडी आनंद धुया या समोर जे जे आहेत ते सर्वांना सूचना आहे की आपण भक्त संघाचं स्वागत करायचं आहे. आमच्या आठवले आहे, प्रधान आहे, घोंगडे आहे, अजून कोण कोण आहे आठवले साहेब जमायला आले असतील त्या सर्वांना सूचना आहे. संजयनगर मुकुंदवाडी भालेराव आहे. खिलारे मॅडम या तुमचं सेपरेट वाटतंय. ठीक आहे ते सेपरेट स्वागत करते. या यांच्या सोबत यांचं झालं की त्यात अगत कोणतं महिला तयार राहायचं. आमचं इगळे आहे, कस्तुरी आहे, हे महिला मंडळ आलेलं आहे. सुरतकर ताई अच्छा पुष्पाताई सुरतकर या फुलके आहे असं पलीकडे झालं असं एकाने व्यवस्थितपणे हे सर्व फोटो आपल्या सोशल मीडियावर जाणार आहे.
म्हणा साधू 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 साधू. खेळाडू मॅडमचा सेपरेट येतो, स्वीकार करा. तू खालीच ठेवा. साधू साधू साधू. संजयनगर वरून काय परिवार आलेला आहे, त्यांचा सेपरेट बुक आहे, त्यांना सूचना घ्यायचं. अडवले बाबा त्यांचा सेपरेट बुक आहे, त्या ठिकाणी बुक त्यांना स्वागत करत आहे. म्हणा साधू साधू साधू. अच्छा म्हणा साधू साधू. सुंदर असं भारताचं संविधान यामध्ये मॅडमने दान केलेलं आहे. धनगर बाबा स्वागत करत आहेत. काय धनगर आलेले अजून कोण आहे? धनगर साधू साधू. यानंतर सनी सेंटरहून आलेले आहे जिने परिवार, हे भुके संघाचं स्वागत करत आहे. साधू साधू साधू. तथागत कॉलनी रामनगर, इकडच्या महिला मंडळाने यायचं आहे. माडा कॉलनीतून कोणी आलेलं आहे का? रामनगर तथागत कॉलनी आमचे जंधारी आहे, काकडे आहे, विद्याताई संजयनगर मुकुंदवाडीवरून आलेला आमच्या गायकवाड ताई. या थोडं लवकर रामनगरहून आलेले जाधव परिवार, या थोडस लवकर लवकर या. एवढं स्वागत झालं की मग बुके खाली ठेव. इथे एक जण एक थांबा ना, इथे कोणी एक जण हे बुके खाली ठेव. पटपट पटपट वेळ होतो, त्यांनी फोटो काढा. बुके खाली ठेवा. म्हणा साधू 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 स्वागत. ट्युशन वरून आलेला आयुष्यमध्ये सुजाता बागुल यांनाही सूचना आहे की त्यांनी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. सुरेखा सुरेखा बागुल त्यांच्यासोबत जे असतील त्या आता रामनगरच्या महिला मंडळाच्या ठिकाणी. साधू साधू साधू. सिद्धार्थनगर वरून महिला मंडळ आलेलं आहे, सुरुवातीपासून ते आमच्या संपर्कात आहे. निर्मलाबाई साळवे आणि त्यांच्यासोबत ज्या ज्या आहेत त्या सर्व महिलांना सूचना आहे की आपण समोर येऊन भिक्षू संघाचं स्वागत करतो. सिद्धार्थनगर महिला मंडळ या लवकर लवकर या. तुम्ही संतांचा बागुल ताई घ्या. या लवकर लवकर ठीक आहे. भिक्षू संघाचं स्वागत करत आहे. म्हणा साधू साधू साधू. सिद्धार्थनगरचं महिला मंडळ भिक्खू संघाचं स्वागत करत आहे आणि हेच महिला मंडळ डोंगरगावला पण ऍक्टिव्ह आहे. चांगलं साधू साधू साधू. फुलनगर उस्मानपुरा इथून आलेला महिला मंडळांनी सगळं तयार राहायचं आहे. फुलनगर उस्मानपुरा बोर्डे आहे, बनकर आहे, त्यांच्यासोबत जे असतील लोखंडे आहे या सर्वांनी या. बनकर आहे, लोखंडे आहे, जेवढं महिला मंडळ आहे भालरत आहे. फुलनगर उस्मानपुरा इथून आलेला सर्व महिला मंडळ मैत्री बुद्ध विहार या विहाराशी संबंधित आहे. हे बुके खाली घ्या, बुके खाली घ्या. साधू साधू साधू. घ्या टाक पुढे घ्या.
सावक सहाच्या महिला मंडळ झालं का? कोण बाकी? वैशाली नगरच्या महिला मंडळांना सूचना आहे की आपण बच्चू संघाचं स्वागत करायचं. वैशाली नगर येथील महिला मंडळ, वैशाली नगरच्या महिला मंडळांना सूचना आहे की आपण बच्चू संघाचं स्वागत करायचं आहे. आणि आता स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. वैशाली नगर येथील महिला मंडळ, हा थोडस बाजूला लवकर. अरे वैशाली नगरचं महिला मंडळ, हा सर्वांनी शांतता बाळगा. हा वैशाली नगरचं या ना, या या वैशाली नगरचं. हा जेवढं आहे तेवढं ठीक आहे. हा जेवढं आहे तेवढं. 7 वाजल्यापासून आपलं आणि अजून कोण बुके आणलेले आहेत त्यांचे, त्यांचं नाव आलेलं नाही असं हातवर करा. आमच्या संघर्ष नगरमधील महिला मंडळ, महिला मंडळ पुरुष मंडळ जे उपस्थित आहे त्यांनी यायचं आहे. लोखंडताई, हिवाळेताई, अजून कोण कोण आलेलं आहे संघर्ष नगर? त्रिभुवनताई, लोखंडेसाहेब, हिवाळेसाहेब, अजून कोण आलेलं आहे संघर्ष नगरमधून? जे आला काम बरं आहे उठा, ज्या ज्या आलेल्या आहेत त्याचं नाव आठवत मला, बसलेलंच नाही आठवत. या बच्चू संघाचं स्वागत करत आहेत संघर्ष नगरमध्ये महिला मंडळ पुरुष मंडळ. साधू साधू साधू. केवढं तुम्हाला आहेत, केवढं कमी संख्येने असून एकदम भारी कार्यक्रम करतात, त्यामध्ये प्रमुख आहेत, समजलं ना? म्हणा साधू साधू साधू. ब्रिजवाडीवरून बरोडे साहेब आलेले आहेत. बरोडे साहेब प्रवर्जित आले काही दिवस. साधू साधू सा. आमच्या लोणे साहेब हिंसावरून आलेले आहेत, ते स्वागत करायला त्या संघाचा. आणि जर आलेलं आहे त्यांनी स्वागत नाही केलेलं आहे, त्यांनी ते सुद्धा 5 मिनिटांमध्ये स्वागत करू शकतात. आणि नंतर मुख्य संघाचा नंबर असणार आहे, बंगलेस नाही काय साहेब, आपल्याला जे जर आलेले उपासक आहे ते 5 मिनिटांमध्ये स्वागत करू शकतात. आणून आलेले तुला मॅडम या ठिकाणी भिक्षू संघाचं स्वागत करत आहेत. यशोधरा येथील महिला मंडळ ज्या आलेल्या आहेत त्यांनी स्वागत करून घ्यायचं भिक्षू संघाचं. यशोधरा मधील महिला मंडळ ज्या ज्या राहिल्या त्या सर्वांनी स्वागत करून घ्या. हा एक पुण्याचा भाग आहे भिक्षू संघाचं स्वागत करणं. भगवान म्हणतात एकेचे बुद्धन शरण जाता असे नते नमस्ती अपायम. जे बुद्धाला धर्माला संघाला शरण जातात त्यांची अपगती होत नाही. तर हा कुशल कर्माचा भाग आहे. हे लग्न आवाज नका करू म्हणा सर्वांनी साधू 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 साधू. आम्ही भुक्या फुलांमध्ये आहेत बरेच, तसं मिळणारा आलेल्या देशभरा पाण्यातल्या त्या सर्वांनी बघितले पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. या 5 मिनिटासाठी या जे आले ते साधू साधू साधू. जे जे स्टेजवर येतील त्या सर्वांचे पुढे करा. साधू साधू साधू. साधू साधू साधू. वंदन वंदन जागेवरून केलं तरी चालतं मॅडम, म्हणजे इथे फक्त हात होता. ठीक आहे बसायला लागेल. साधू साधू साधू. आमच्या अनिता हिवाळे यांचा आज बर्थडे आहे, लंबाडा मॅडम सोबतच त्यांचा सुद्धा. त्यांनी या ठिकाणी बुके देऊन स्वागत केलेलं आहे भक्त संघाचं. त्यांना खूप खूप शुभेच्छा, दीर्घ आयुष्याचा लाभ हो.
धम्म कार्य करण्यासाठी साधु 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 आता सर्वांनी एकदा जोराने साधवा द्या साधु 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 जमलं नाही का म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अजून जोरून जा सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अजून फक्त बाकीच आहेत का या या डॉक्टर अभियानंतर माझा एक क्लासमेट हा मुलं शिकायला सोबत होतो जो आज आमच्या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण करत आहेत प्रवास करत आहेत तसं आहे कैलास नगरचे सन्माननीय गौरव दाने साहेब गौरव दाने साहेबाला सूचना आहे की आपण सचू संघाचं स्वागत करावं मोठ्या शब्दामध्ये ते आलं आज कुठला कार्यक्रम घेतला नाही त्यांनी गटा चालवलं साधू 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 टिकून एक बुके घ्या दोघे जण हात लावा तुमचा छान फोटो येतो बघा हा गुड बाय साधू साधू आणि यानंतर यशोधरा गृहनिर्माण सोसायटीचे संबंधी अध्यक्ष अश्मन विजय मगरे सर हे थोडं प्रस्तावित करतील सरांना सूचना आहे की आपण थोडं प्रस्तावित करावं संडे स्कूलचे छोटे पोरं ठीक आहे या या रे लवकर या लवकर त्यांचा एक फोटो मगरे सरांच्या येऊन याच्या अगोदर लवकर एक तुमचा फोटो या लवकर या लवकर लवकर असे इकडे फोन करून द्या तुमचा एक छान फोटो मला फक्त सगळं आमच्या फेसबुकवर छान दिसेल हा लहान मुलं स्वागत करत आहेत त्यांचं कौतुक करा साधू साधू म्हणा सर्वांनी साधू 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 बघा आता समोर बघा ठीक आहे ओके 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 ठीक आहे एकाच मिनिटात बघा ओके नाईस हां ठीक आहे आता बसून घ्या चिलबिल कंपनी खाली बसा आता लवकर लहान लेकरांनी खाली बसा आता सर्वांनी बाकीचे फोटो नंतर काढवा ना मगरे साहेब थोडंसं प्रस्तुत करणारे पाच मिनिट आपण सर्वांनी शांत व्यवस्थापित करावी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि उपस्थित भिकुसंघ यांना सर्वांना नमन करून आपल्या सर्वांना मी जयभीम करतो यशोधरा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित साधारणतः 1969 साली स्थापन झालेली ही सोसायटी आणि या सोसायटीचे या सोसायटीला स्थापन करण्यासाठी जे आमचे दिवंगत सभासद तथा सध्याचे ज्यांनी मनापासून या सोसायटी स्थापन करण्यासाठी खूप परिश्रम घेतले
अशा सर्वांना मी नमन करतो की आज त्यांच्यामुळेच आम्हाला या सोसायटीमध्ये राहण्यासाठी मिळत आहे आणि इथे असा छानसा असा कार्यक्रम घेण्यामध्ये आम्हाला एक खूप म्हणजे कौतुक वाटत आहे आणि आम्हाला स्वतःचा गर्व वाटत आहे. तर अशा स्थितीमध्ये ज्या ह्या आमच्या वरिष्ठ मंडळी इथे त्यांनी खूप कष्ट घेऊन ह्या सोसायटीला धम्माधम्मानी विकसित केलं आणि या दरम्यानच जे आजचं हे सुंदरसं बुद्धविहार जे सध्या कलराभावीच फक्त बाकी आहे, या बुद्धविहाराची बांधायची सुरुवात साधारण 30 वर्षापूर्वीच झाली होती, ज्याची फाउंडेशन या लोकांच्या परिश्रमातून साध्य होत गेलं आणि नंतर मध्यंतरी काही कालखंड आर्थिक परिस्थिती वगैरे बाकी टेक्निकल कारण हे बघता हे बुद्धविहार तसंच पडून राहिलं, म्हणजे याचं काम होऊच नाही शकलं. परंतु नंतरची जी आलेली बॉडी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यांनी जे घेतलेले श्रम यामुळे आज या सुंदरशा वास्तूमध्ये आणि या परिसरामध्ये हा आम्ही छानसा कार्यक्रम घेऊ शकत आहोत. तर या सर्व माझ्या मित्रमंडळी ज्यांनी खरंच हे परिश्रम घेतले त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या निमित्ताने जी या यशोधरा सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये किंवा यशोधरा कॉलनी इथे जी एक धम्माची ज्योती पेवत ठेवली आणि याच्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस या बुद्धविहाराचं काम चालू होतं पूर्वीचं त्यावेळेसच आदरणीय बोधीपाल माथेर बंतेजी आदरणीय कश्यप बंते यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व आम्ही व्यवस्थित करू शकलो आहोत. तर त्यांना आम्ही खूप खूप नमन करतो, धन्यवाद करतो. आणि जे आता एक या निमित्ताने जे मी म्हणत होतो की या कॉलनीमध्ये आमच्या जी धम्माची ज्योत पेवत ठेवलेली आहे, जी धम्माची कंटिन्यू एक जो धम्माचा स्वर आम्हाला रोज सकाळी जागवतो आणि वंदनेच्या स्वरूपात या संपूर्ण कॉलनीच्या परिसरामध्ये जो स्वर धम्माचा स्वर गाजतो अशा आमच्या संगीताताई पाखरे मी अशी त्यांना विनंती करतो, आदरणीय आमचे सचिव तुपे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आणि आमचे कॉलनीतले गजन्स काका म्हणू खिलारे काका तर या सर्वांच्या मार्फत सिद्धार्थ तुपे सरांना मी अशी विनंती करतो की हा जो कार्यक्रम घडून आणला आणि त्यांच्या टीम म्हणजे एकट्या संगीताताईच नाही त्याच्यामध्ये यांची जी पूर्ण टीम आहे या कॉलनीची तर एक प्रतीक म्हणून आम्ही संगीताताईचं स्वागत करू इच्छितो. साधू साधू साधू. आदरणीय तुपे सरांना मी अशी विनंती करतो की कृपया त्यांनी संगीताताईचं मुख्यतः स्वागत करावं, कौतुक करावं. आपण सर्वांनी कृपया टाळ्या वाजवावे आणि असंच बाकीच्या त्यांनी जे मोटिवेट केलेलं आहे तर त्या बाबतीत मी खरंच त्यांचं कौतुक करतो. आदरणीय भिक्खू संघ, सर्व उपासक, सर्वप्रथम मी सगळ्यांचे धन्यवाद देतो या कॉलनीचे सचिव असल्यामुळे. मी आज आमचा हा सत्कार ज्या मूर्तीचा आम्ही इथं सत्कार करत आहोत ही फार कमीच त्यांना मी फुलाची पाकळी त्यांना करत आहोत, कारण त्या व्यक्तीचं आमच्या कॉलनीमध्ये गेल्या 20 वर्षापासून तिनं ही धम्माची ज्योत ठेवत ठेवलेली आहे. रोज सकाळ संध्याकाळ काही कधी न चुकता त्या बाईनं आम्हाला रोज वंदना तिची होते आणि विशेष कौतुक असं करतो की जे बाल मुलांना धम्म काय आहे हे शिकवण्याचं काम तिनं बोधी स्कूलच्या अनुषंगानं चालू केलेलं आहे आणि आमच्या कॉलनीचं जे प्रतिनिधित्व स्वरूप असेल, कुठेही धम्म परिषद असेल, वर्षवासाचा कार्यक्रम असेल किंवा धम्माचा कोणताही कार्यक्रम असो, ती न चुकता प्रकर्षाने आमचं प्रतिनिधित्व तिथं करते, त्याबद्दलही आम्ही तिचे फार ऋणी आहेत. तर माझी अशी विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं सहकार्य आहे, पण ह्या सर्वांना जे पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आहे त्यातील आहे तिचे परिश्रम आहे. आम्ही तिच्या या सर्व कामाला वंदन करतो आणि आमची छोटीशी एक तिचं सत्कार करतो, स्वागत करतो आणि
त्यांना पुन्हा अशी प्रेरणा मिळव अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. संगीताताई पाखरे त्यांच्यासाठी एक चांगला साधुवाद द्या. भगवान बुद्धान म्हटलेलं की गारवच्या निवातोच्या जे गौरवणी आहेत त्यांचा गौरव केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्या या कॉलनीमध्ये धम्माची चळवळ जागृत ठेवण्यासाठी आणि धम्माचं कार्य घडवून आणण्यासाठी त्या सर्वांना सोबत घेऊन एवढं चांगल्या प्रकारचं काम करू शकल्या म्हणून आपल्या यशोधरा गृहनिर्माण सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष विजय मगरे सर, गृहनिर्माण सोसायटीचे सन्माननीय सचिव सन्माननीय तुपे सर सिद्धार्थ तुपे सर गजवन साहेब यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. दोन तीन एक दोन गोष्टीचा थोडासा एक उल्लेख करू इच्छितो आणि मी मंत्रीजीकडे माहिती देणार आहे. मंत्रीजी बोलतील, दोनच मंत्रीजी बोलणार आहे आणि नंतर आपला भजनाचाच कार्यक्रम आहे. कधी कधी काही काही गोष्टी आपल्याला कळल्या नाहीत, समजल्या नाहीत, तर मग उलट्या व्हायला लागतात. जो जसा आहे तसा समजलं नाही तर मग ते बिघडत जातं आणि म्हणून काही गोष्टी समजल्या पाहिजे. तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याच्यानंतर एक व्याख्यान दिलं बाबासाहेबांनी आणि त्या व्याख्यानामध्ये बाबासाहेब म्हणतात की तुम्ही बौद्ध धर्माचं आचरण करा, जर तुम्ही बौद्ध धर्माचं आचरण केलं नाही तर मारा मांगाने बौद्ध धर्म बाटवला असे लोक म्हणतील, असं बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते. तर बौद्ध धर्माचं आचरण करा म्हणजे जे विहार आहेत त्या विहाराच्या संबंधित जे जे उपासक उपासिका आहेत तर ते निश्चितच खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहतात. जे धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतात तर ते निश्चितच अनेक प्रकारच्या व्यसनापासून दूर राहतात. बाबासाहेबांना अपेक्षा असणारा समाज निर्माण करतात. धर्मकार्य चालू ठेवत असताना, धर्मकार्यामध्ये सहभागी होत असताना, दान देत असताना, आपलं जीवन व्यतीत करत असताना निश्चितच या सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहतात. तर काय बाबासाहेब असं कधी म्हणाले होते का की माझी मिरवणूक काढा, डीजे लावा आणि त्या डीजेच्या पाठीमागे दारू पिऊन नाचा आणि नुसतेच नाचू नका तर भांडणं बी करा, असं कधी बाबासाहेब म्हटले होते का? मग आम्ही बाबासाहेबांचा रेफरन्स देतो तर बाबासाहेबांच्या आचरणाकडे आम्ही बघितलं पाहिजे. बाबासाहेबांनी जसं आचरण केलं तशा प्रकारचं आचरण आमचं असलं पाहिजे आणि तशा प्रकारचं आचरण निर्माण करण्याचं काम, तशा प्रकारचं आचरण घडवण्याचं काम विहारातून होते. जे जे विहारात आहेत त्यांना माहिती आहे. या ठिकाणी मी मुद्दा म्हणून उल्लेख केला की बाबासाहेबांना थेरवादी परंपरेचा स्वीकार केलेला आहे, महायानी परंपरेचा मान नाही आहे. थेरवादी की ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे. जो अरहंत भक्षुने तो धम्म टिकवून ठेवलेला आहे त्या धम्माचा बाबासाहेबांनी स्वीकार केला आणि तोच धम्म या ठिकाणी शिकवलेला तो मी स्वतः शिकवलेला आहे. ज्या ज्या महिला 20-25 महिला विहारामध्ये येत होत्या त्यांना माहिती आहे की ऑथेंटिक साहित्य दीघ निकाय, मजूम निकाय, अंगोत्तर निकाय, संयुक्त निकाय याच्यातले काही महत्वाचे सूत्र आणि सोबतसोबतच बुद्धाने ज्या अनुस्मृत्या सांगितलेल्या आहेत त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. ज्याने ज्याने विपश्यना कोर्स केले तर त्याची सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिस घेतलेली आहे. ते विहार अतिशय ऍक्टिव्ह अकाउंट ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि तिथे बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सद्धम्म रुजवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट हे की बाबासाहेबांच्या धर्माचा एक रेफरन्स देतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जसं ख्रिश्चन धर्मामध्ये एक प्रमुख पुस्तक आहे बायबल, नाही का? बायबल हे प्रमुख पुस्तक आहे. तर तशा प्रकारचं बौद्धांचं एक बायबल असावं या उद्देशाला अनुसरून बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मा हे एक इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं, त्याचे अनुवाद आले त्यात मराठीमध्ये आणि सर्वत्र स्प्रेड पण झालेले आहे. तर त्या बाबासाहेब ज्या पुस्तकाचे लेखक आहेत तर त्या पुस्तकातला एक रेफरन्स तुम्हाला सांगतो की पाली साहित्यातून म्हणजे सुप्तनिपातातून बाबासाहेबांनी घेतलेला आहे की त्याच्यामध्ये असं आहे की भगवान म्हणतात की जो व्यक्ती अशी धारणा ठेवून राहतो, अशी दृष्टी ठेवून राहतो, अशी त्याचे मित्रदृष्टी असते की हा लोक नाही, परलोक नाही, माता नाही, पिता नाही, चांगल्या आणि वाईट कर्माचे काही परिणाम नाही,
किंवा कोणी श्रमण समाधीचा अभ्यास करून शिल पालन करून या जीवनामध्ये या शरीरामध्ये मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो अशा प्रकारचा कोणी नाही अशी ज्याची धारणा आहे जो व्यक्ती असं समजतो तर समजून घ्या त्याच्या दृष्टीचा दोष झाला. हा दृष्टीदोषामध्ये बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेला आहे. तर पालीमध्ये असं म्हटलेलं आहे नत्थी लोको नत्थी परलोको नत्थी माता नत्थी पितरो नत्थी सुकुटानंद दुःखुटानंद कम्मानंद फलानंद रूपाको होती. हे जे पालीतलं वाक्य आहे ते बाबासाहेबांनी जशाची तसं भूता अँडिस धम्मा या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे की जे लोक आपल्या कर्मावर विश्वास नाही करत जे लोक हा लोक परलोक मानत नाहीत जे लोक माता पिता मानत नाहीत आणि मुक्त अवस्था प्राप्त करता येते हे मानत नाहीत तर त्या लोकांचा दृष्टीचा दोष झाला असं समजलं पाहिजे. त्यानंतर दुसरं वाक्य असं म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी की जे लोक आपल्या कर्मावरती विश्वास करतात हा लोक आहे परलोक आहे हे मानतात चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ मिळतात त्याचा विभाग येतो याच्यावरती विश्वास करतात माता पित्यांना मानतात आणि या जीवनामध्ये या शरीरामध्ये मुक्त अवस्था करणारे असे श्रमण आहेत या गोष्टीवरती त्यांचा विश्वास असतो तर भगवान म्हणतात की असं समजलं पाहिजे की त्यांना दृष्टीचा लाभ झाला. हे रेफरन्स बाबासाहेबांनी जशाची तसा बुद्ध अँडिस धम्मा या ग्रंथामध्ये दृष्टीचा दोष या चॅप्टरमध्ये घेतलेला आहे. मग मला आता दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे अंधभक्त कोणाला म्हणावं नाही का जे हा लोक मानत नाही त्याला म्हणावं जे लोक मानतात त्याला म्हणा नाही का बाबासाहेबापेक्षा कोणी हुशार आहे का नाही का. मग बाबासाहेब जे गोष्ट ऍक्सेप्ट करतात जी गोष्ट स्वीकार करतात आम्ही त्यांची गोष्ट स्वीकार करत नाही म्हणजे बाबासाहेबापेक्षा मोठे झालो का आम्ही निश्चितच नाही. तर ही गोष्ट कुठेतरी धम्माला ग्लानी आणणारी आहे. तर ही त्या लोकांकडून ग्लानी येऊ शकते त्या लोकांकडून धम्माचा नाश होऊ शकतो की जे लोक बाबासाहेबांनी जो धम्म सांगितलेला आहे तो तशाच तसा फॉलो करत नाही त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी मानतात. स्वतः आम्ही किती दारू पिऊ पण आम्हीच बाबासाहेबांचे अनुयायी असं जर म्हणत असो तर तो घोर बाबासाहेबांचा अपमान आहे. बाबासाहेबांनी या संपूर्ण आपल्या जीवनामध्ये कधी दारूचा एक थेंब नाही पिला बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कधी सिगारेटला हात नाही लावला आपल्या जीवनामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं कोणतंच व्यसन केलं नाही स्पर्शही नाही केला आणि एवढंच नाही तर बाबासाहेब जे त्यांनी आपलं स्वतःचं चारित्र्य जपलं तर विरोधकातला विरोधक सुद्धा त्यांच्या चारित्र्याकडे शिंतळ होऊ शकत नाही असं बाबासाहेबांचं आचरण आहे. त्या बाबासाहेबाची आम्ही जर मिरवणूक काढत असो त्या बाबासाहेबाला जर आम्ही मानत असो तर त्यांना डोक्यामध्ये घ्या डोक्यावर घेतल्यापेक्षा आणि त्यांच्या मिरवणुकीमध्ये आम्ही जर झोके खेळत असो एवढी दारू चढते आम्हाला एवढी दारू चढते की झोके खेळतो आम्ही इकून याच्या अंगावर पडतो तिकून त्याच्या अंगावर पडतो एवढं भांडणं करतो आणि त्याच बाबासाहेबाच्या जयंतीसाठी आम्ही जर खंडणी वसूल करतो तर हे निश्चितच बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून अशोभनीय आहे. हे अजिबात उचित नाही आहे आणि म्हणून जे कोणी करत असतील तर त्यांनी याची दखल घेतली पाहिजे की आम्ही बाबासाहेबांच्या एवढं तर काय वागू शकतो परंतु त्यांच्या मार्गावरती निश्चितच आम्ही चालू शकू आणि आमचं कल्याण करून घेऊ शकू. बाबासाहेबांनी किती पुस्तकाचा अभ्यास केला तसा आम्ही अभ्यास करू बाबासाहेबांनी जसं आमचं आपलं स्वतःचं चारित्र्य जपलं तसं आम्ही आमचं चारित्र्य जपू बाबासाहेबांचे धार्मिक काम केलं तसं आम्ही अशा प्रकारचं धार्मिक काम करू अशा प्रकारचा जर समजा आपला जर दृष्टिकोन जर समोर ठेवला आणि त्या पद्धतीने अनुसरून जर आचरण केलं तर मला असं वाटतं निश्चितच धम्माचं काम चांगलं होईल. दुसरी एक गोष्ट मी परत एक सांगू इच्छितो बाबासाहेबाला जो बौद्ध धर्म मिळाला तर यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा भिक्खू संघाचा आहे. भिक्खू संघाने भगवान बुद्धाचा धम्म जशाचे तसा टिकून ठेवलेला आहे. काळावेळाला अनुसरून जसजसा राजा बदलत गेला तसं ते लोक बदलत गेले. मुस्लिम राजा आले मुसलमान धर्म स्वीकारून घेतला हिंदू राजा आले हिंदू धर्म स्वीकारून घेतला ख्रिश्चन राजा आले ख्रिश्चन धर्म स्वीकारून घेतला. भिक्षू संघ एक अशा प्रकारचा होता की आपल्या स्वतःचं बलिदान देऊन सुद्धा त्याने त्रिपिटक जपलं देश विदेशामध्ये गेले बौद्ध धर्म त्या ठिकाणी टिकून ठेवला आणि आज जो बाबासाहेबाला बौद्ध धर्म जसे तसा सापडतो तो भिक्खू संघामुळे सापडतो. म्हणून भिक्खू संघाचं जे कार्य आहे ते न करता येणार नाही ते वाखाण्यासारखं आहे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना का पंचशील येत नव्हते का बाबासाहेबांना का स्वतः बौद्ध धर्म स्वीकारता येत नव्हता का
पण बाबासाहेब खूप दूरदृष्टीचे होते. बाबासाहेबांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा भिक्षुसंघ करून घेतली आणि स्वतः भिक्षुसंघाकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, स्वतः बौद्ध झाले आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांना दीक्षा दिली. जर बाबासाहेबांना तसं वाटलं असतं, एकही बंधूजी बाबासाहेबांना बोलवलं नसतं दीक्षेच्या टायमाला आणि त्यांनी स्वतःच धर्म दिला असता, स्वतःच त्यांनी शिवकार बौद्ध धर्माची दीक्षा दिली असते. पण बाबासाहेब खूप दूरदृष्टीचे होते, पुढचा विचार करणारे होते आणि त्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आज जशाची तशा सत्य होत आहेत, जशाची तशा सत्य होत आहेत. आणि म्हणून भिक्षुसंघाचं जे काही कार्य आहे तर ते निश्चितच उल्लेखनीय कार्य आहे, ते प्रशंसनीय कार्य आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं आहे. ह्या काही गोष्टी तुम्हाला दर्शक सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या. यानंतर पूज्य भदंत डॉक्टर एस आर इंदवंशी महास्तवी भंतेजींना मी विनंती करतो की भंतेजी आपल्याला धर्मदेशन देतील. पूजनीय भदंत डॉक्टर एस आर इंदवंश महास्तवी. सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू. नांतलिके न समुद्दमाचे न पापतानं विवरं पविष न विचति सो जगति पदेशो यथा धियो मुञ्चय पापकं नान्तलिकेन समुद्दमच्चे न पापतानं विवरं पविष न विचति सो जगति पदेशो यथाथितं नापसहेतमाचो. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष ग्रंथ वाचन समारोह कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, पूजनीय भिक्षु बोधिपालो महाथेरो भंते जी को त्रिवार वंदना, उपस्थित पूजनीय भिक्षु काश्यप महाथेरो, पूजनीय भिक्षु मनायु थेरो, पूजनीय भिक्षु आतदीप थेरो, पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो, प्रमुख संपूर्ण भिक्षु संघ, सामनेगण और श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं न अंत लिखे न समुद्र मज्जे न पपतानं विवरं पविष्य. इस दुनिया में बचने की जगह कहीं कहीं भी नहीं है, न आकाश में है, न समुद्र में है, न जमीन में है, कहीं भी जाके नहीं बच सकता. और किससे नहीं बच सकता? जो व्यक्ति इस दुनिया में गलत काम करते हैं, जो व्यक्ति इस दुनिया में अकुशल करते हैं, जो व्यक्ति मस्ती मजाक में हो, जान के हो या अनजाने में हो, पाप करते हैं, तो जो जो व्यक्ति पाप करते हैं, बाद में पता चलता है अरे मैं तो बहुत ही पाप करके बैठा हूँ, अभी मुझे ये पाप से बचना है, कहाँ जाके बचो, कहाँ जाके बचो? आकाश में जाके छुपो, पाप से नहीं बच सकता. जमीन में, पहाड़ों में, कंदराओं में, गुफाओं में जाके बैठो, पाप से बच नहीं सकता. या पानी के नीचे, समुद्र के नीचे, महासागर के नीचे छुप के बैठो, पाप से नहीं बच सकता.
जो व्यक्ति पाप करता है, जो व्यक्ति अकुशल करता है, उसको भुगतना ही पड़ेगा, उसका अकुशल विपाक भुगतना ही पड़ेगा। इस दुनिया में जितने भी प्राणी है उनमें से भी जितने भी मनुष्य है, ऐसा कोई भी मनुष्य नहीं मिलेगा जो कहेगा पंत जी हमारा सुखपन आवट है, हमें दुख भी पसंद है, हमें अशांति भी पसंद है, ऐसा कहने वाले बहुत ही कम मिलेगा। हर किसी को सुख पसंद है, शांति पसंद है, जीवन में आराम पूर्वक जीना पसंद है, घर में हो, बाहर हो, मायके में हो, ससुराल में हो, हर जगह आराम से सुख पूर्वक जीना चाहते हैं। कोई भी दुख अशांति तकलीफ ऐसा लेके नहीं जीना चाहते, तो इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, जो अकुशल करेगा, जो पाप करेगा, जो गलत गलत काम करेगा, उसके जीवन में दुख अशांति आएगा ही, आता ही है। जो व्यक्ति पाप करता है ना, बैलगाड़ा के पीछे पीछे वो पारी भरकम पहिया, वो चक्का पीछे पीछे आता है, वो बैल को अरे बहुत ही भारी हो गया, चलो थोड़ी देर आराम करता हूँ करके वो खुद निकाल के आराम नहीं कर सकता, जिधर जिधर गया उधर उधर वो चक्का पीछे पीछे आता है, इधर गया तो इधर, उधर गया तो उधर। वैसे ही जो पाप करता है, अकुशल करता है, गलत करता है, जहां जहां जाएगा दुख अशांति उसी तरह पीछे पीछे आएगा। उपासिकाएं, अगर जीवन में दुख पसंद है, अशांति पसंद है, तो अच्छे से पाप करते जाओ, कोई वांदा नहीं। दुख पसंद है ना, अशांति पसंद है ना, तो गलत काम करते जाओ, अकुशल करते जाओ, पाप करते जाओ, जितना पाप करेंगे उतना जीवन में दुख अशांति मिलता रहेगा, अनेक अनेक तकलीफ मिलता रहेगा। अगर हाँ हमें उस तरह का तकलीफ पसंद नहीं, उस तरह का पीर चिंता तनाव पसंद नहीं, उस तरह का दुख अशांति पसंद नहीं, तो सबसे पहला काम यही करना है कि अकुशल पाप नहीं करना, गलत काम नहीं करना। अगर हम अकुशल पाप नहीं करेंगे, पुण्य धम्म करते जाएंगे, तो जीवन में दुख अशांति तो आएगा ही नहीं, तो जीवन में सुख शांति बढ़ता जाएगा। सुख शांति बहुत ही महत्वपूर्ण है। ये मनुष्य जीवन में चाहे घर में रहो, चाहे बाहर रहो, चाहे अकेले रहो, चाहे सबके साथ रहो, सुख पूर्वक शांत पूर्वक रह पाना बहुत बड़ा सुख है। तो ये सुख पुण्य करने से ही मिलेगा, तम करने से ही मिलेगा। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, पुण्य करो तो बार बार करो, एक बार किया बस हो गया करके मत बैठो, मत रुको, बार बार बारंबार पुण्य करते जाओ। जो व्यक्ति जीवन में पुण्य करेगा, जो व्यक्ति जीवन में धर्म करेगा, उसके जीवन में निश्चित रूप से उच्च और महान सुख शांति मिलेगा। इसलिए सबसे पहला ये कम्म में विश्वास रखो, कम्म में विश्वास रखना बहुत जरूरी है। कम्म बोले तो काम बोले तो जो हम शरीर से, वाणी से, मन से करते हैं वो काम, जो अच्छा करते हैं वो कुशल कम्म, जो बुरा करते हैं वो अकुशल कम्म, जो कुशल कम्म करते हैं उसको निश्चित रूप से अच्छा परिणाम ही आएगा, जो अकुशल कम्म करते हैं निश्चित रूप से उसके जीवन में दुष्परिणाम ही आएगा, बुरे से बुरे परिणाम ही आएगा। इसमें विश्वास रखो। निरंतर हम शरीर से अच्छा करते हैं तो वो पुण्य, गलत करते हैं वो तो पाप, और अच्छा करने वाले को अच्छा परिणाम आएगा, गलत करने वाले को बुरा ही परिणाम आएगा, ये बात पे विश्वास होना जरूरी है। निरंतर हम बोलते रहते हैं
कभी अच्छा बोलते हैं, कभी बुरा बोलते हैं। अच्छा बोलते हैं तो वो पुण्य, बुरा बोलते हैं तो वो पाप। जो अच्छा पुण्य करते हैं उसको अच्छा परिणाम आएगा, बुरा करने वाले को बुरा ही परिणाम आएगा। निरंतर हम मन से कुछ ना कुछ सोचते रहते, चाहे भले ही शरीर शांत रहो, भले ही ये शरीर संयमित रहो, तो मन निरंतर बातें करते रहेगा, मन निरंतर कुछ ना कुछ सोचता रहेगा, जब जब हम अच्छा सोचेंगे वो पुण्य, जब जब हम बुरे सोचेंगे वो पाप। जो पुण्य करेंगे उसको अच्छा परिणाम आएगा, जो पाप करेंगे उसको बुरा परिणाम आएगा। इसमें विश्वास रखना बहुत जरूरी है। और वो कुशल, वो पाप आएगा ही, चाहे पानी में, चाहे जमीन में, चाहे आकाश में, कहीं भी रहो पाप का परिणाम आएगा ही। पाप से बचने की जगह इस दुनिया में कहीं भी नहीं है। भगवान बुद्ध के समय में बहुत सारे भिक्षु किसी एक गांव में जंगल में ध्यान करने के लिए जा रहा था। एक गांव में पहुंच गए, वहां सबके लिए भोजन बना रहा था। भोजन बनाते बनाते जमीन में जो खाना बनाते हुए आग जला रहा था, वो आग का गोला निकल के मतलब हवा में उड़ते हुए पंछी को लग गया, वहीं गिर के तरफ तरफ के मर गया। कहां जमीन का, कहां आकाश में उड़ने वाले पंछी को लग के मर गया। ये कैसे, क्या? तो तथागत बुद्ध कहते हैं वो उसका ही पाप का परिणाम है। किसी एक समय में उसने भी उसी तरह ये खेत में काम करने वाले बैल को जिंदा जला दिया था, क्योंकि वो ज्यादा ही आलस कर रहा था, ज्यादा ही काम किए बिना वैसे बैठा रहा था, कितना भी उठाओ नहीं उठा था। तो एक बार नहीं, दो बार नहीं, बार बार ऐसे होने से एकदम गुस्से से उसको जला दिया था। अपना ही कर्म का फल, आकाश में उड़ रहे थे फिर भी जमीन का आग का गोला आके जल के मरना पड़ा। फिर तथागत बुद्ध के समय में दूसरा एक घटना होता है कि बहुत सारे लोग बहुत बड़े जहाज में बैठ के एक सागर के किनारे से दूसरे सागर के किनारे में जा रहा था। जाते जाते बीच में ऐसे ही रुक गया, सारा चीज देखा, परीक्षण किया, कुछ भी खराबी नहीं, सब बराबर है। और वो ऐसे रुक गया कि हिल ही नहीं पा रहा, आगे ही नहीं बढ़ रहा है। तो सारा चीज परीक्षण करने के बाद ऐसा लगा कि सबने कहने लगा कि ये पानी जहाज में कोई ना कोई पापी अलग छिन्न होगा, इसके लिए ये जहाज रुक रहा है। अब क्या करूं, उसको ढूंढो, उसको पानी जहाज से फेंक दो। ठीक है करके सबको गोला प्रथा द्वारा, ये कौन है अभी वो पापी अलग छिन्न। तो ऐसा देखते देखते गया तो वही कैप्टन के जो अभी अभी शादी करके लाया वाला बीवी, बहुत ही खूबसूरत, घर गहना से अलंकृत, अच्छे कपड़े पहने हुए, अभी अभी शादी करके लाया वाला। तो उसको ही वो अलग चिन्ह वाला चिन्ह उसको लग गया। तो कैप्टन बोलते नहीं नहीं, फिर एक बार करेंगे। अभी कैप्टन है, फिर से एक बार नहीं, दो बार नहीं, तीन तीन बार भी उसी को अलग चिन्ह का चिन्ह लग गया। अब क्या करे, तो उसको तो फेंकना ही पड़ेगा। तो कैप्टन कहते हैं मैं मेरे बीवी को आंखों के सामने तड़पते हुए नहीं देख सकता, ऐसा करो कि उसको कोई भारी चीज से बांध के पानी में फेंक दो, ताकि वो डूब के वहीं मर जाएगा। अभी जाना ही था तो उसके जो घर गहना है वो भी निकालो, महंगे से महंगे कपड़ा भी निकालो, सामान्य कपड़े में ही फेंक दो। और उसको फेंक दिया, जैसे ही उसको फेंक दिया फिर से वो जहाज आराम से चलने लगा। अरे इतने सारे लोगों के बीच में एक अलग छिन्न होके, एक पापी होके पूरा पानी जहाज रुक गया, ये क्यों, ये किसकी वजह से? चलो एक बार ये भी बुद्ध से पूछते है करके वहां जो भिक्षु थे वो लोग भगवान बुद्ध से पूछते हैं। तो भगवान बुद्ध कहते हैं वो
स्त्री ने वो लड़की ने किसी एक जन्म में उसी तरह अपने पीछे पीछे आने वाले एक कुत्ते को उसी तरह पहाड़ी जो रेती हाँ लगा के उसको बांध के पानी में फेंक दिया था, क्योंकि वो कुत्ते हमेशा उसके पीछे पीछे पड़े रहते थे जो उसको पसंद नहीं, और हर कोई उसको मजाक करते थे इसलिए उसको मार दिया था। तो उसी पाप के दुष्परिणाम कि इस जन्म में इतने सारे लोगों के बीच में इतना मनुष्य इतना अच्छा खूबसूरत होने के बावजूद भी इतने लोगों के बीच में पापी होके पानी में डूब के मरना पड़ा। फिर और एक घटना ऐसा भी होता है कि एक समूह भिक्षु कहीं दूर जगह पे वर्षावास रहने के बाद भगवान बुद्ध को मिलने के लिए आते हैं। आते आते गांव में पहुंचते पहुंचते रात होता है, रात हो गया तो कहीं पे रुकना पड़ेगा, तो वहाँ एक छोटा सा बिहार था वहाँ गया। वहाँ एक भंटे भी थे पर वहाँ पे रहने की सुविधा नहीं, तो वो भंटे कहते नजदीकी एक पहाड़ में एक गुफा बना के रखे है, और वो गुफा में बहुत समय ऋषि मुनि व कोई भी आके वहाँ अच्छे ध्यान करने का रहने का बंदोबस्त है, आप लोग वहीं रुकिए। ठीक है, एक रात की बात है, तो वहाँ रहने के लिए गए। जैसे ही वो भंटे वहाँ गुफा में रहे तो कहाँ कहाँ से बड़ा पत्थर ऊपर से आ गया और गुफा के दरवाजे में बंद हो गया। अंदर से कितना प्रयास किया नहीं खुला, बाहर से कितने प्रयास किया नहीं खुला। 7 दिन 7 रात तक वैसे ही बंद पड़ा रहा, और 7 दिन के बाद अपने आप वो वहां से सरक गया। जल्दी जल्दी अंदर भंटे लोगों को देखा तो मरने मरने जैसे हालत में सब बाहर आ रहे थे। सबको अच्छा खासा सुविधा करके सेवा करके दवा करके फिर ठीक होने के बाद वो लोग भगवान बुद्ध के पास जाते हैं और पूछते हैं कि ऐसा होने का कारण क्या है। तो तथागत बुद्ध कहते हैं किसी एक जन्म में उन लोगों ने भी वैसे ही प्राणियों को 7 दिन 7 रात तक ऐसे मतलब गुफा जैसे जगह पे एकदम बंद करके रखा था, न खाना न पानी, 7 दिन तक बंद करके रखा था। 7 दिन के बाद याद आया, वो खोल के देखा तो वो प्राणी मरा तो नहीं, मरने जैसे हालत में बाहर आ गया, तो मारा नहीं वैसे ही छोड़ दिया, मगर 7 दिन 7 रात तक ऐसे जो बंद करके रखा उसी पाप की वजह से वो लोग भिक्षु होने के बावजूद भी 7 दिन 7 रात गुफा में बंद होना पड़ा। तो तथागत बुद्ध कहते हैं इस दुनिया में जो पाप करता है जो गलत करता है, देखो पानी के बीच में भी वो पाप से नहीं बच सकता, वो जमीन में गुफा में भी पाप से नहीं बच सकता, आकाश में उड़ रहे थे वहां भी पाप से नहीं बच सकता। इसलिए अगर हमें दुख नहीं चाहिए अशांति नहीं चाहिए तो पाप करना ही नहीं, गलत करना ही नहीं, अकुशल करना ही नहीं। जितना अकुशल करेंगे जितना पाप करेंगे उससे सयों गुना हजारों गुना होके उसका दुष्परिणाम आता है, इसलिए जितना हो सके पाप से दूर रहो। फिर तथागत बुद्ध कहते हैं जो मृत्यु होने वाला है जो मरने वाला है, मरने वाला व्यक्ति भी आकाश में पानी में जमीन में कहीं भी जाओ मृत्यु से नहीं बच सकता। तथागत बुद्ध कहते हैं तो अंग में मरणं अदुअंग में जीवितं, मरना निश्चित है जीना अनिश्चित है। चाहे कितना भी खूबसूरत हो, चाहे कितना भी पैसे वाला हो, चाहे कितना भी पढ़ा लिखा हो, चाहे कितने भी ऊंचे ऊंचे ये पद में चाहे अधिकारी में पहुंचा हो, चाहे कितना भी ताकतवर हो, चाहे कितना भी संपन्न हो, एक दिन उसको मरना ही है। एक दिन सारा धन संपत्ति सारा परिवार अपना शरीर भी छोड़ के मरना ही है, हमें भी मरना है। हमारे अपने लोग हमारे मित्र हमारे बंधु बहुत सारे मर रहे होंगे, जब वो लोग मर गए तो क्या लेके गए ध्यान रखो,
क्या लेके गए? धन संपत्ति है और मुझे अगले समय में भी लगेगा करके कुछ भी लेके गया क्या? नहीं, मेरे परिवार आगे भी मुझे साथ सही करके किसी को साथ लेके गया क्या? नहीं, अरे बाकी तो छोड़ ही दो, ये अपना शरीर भी यहीं छोड़ के जाते हैं, कितने कितने लकड़ियों में जला के राख बनाते हैं। तो ऐसा ये जीवन लेके बैठे हैं, कब कहाँ कैसे खत्म होगा पता नहीं। बैठे बैठे, खड़े खड़े, चलते चलते, सोते सोते भी ये जीवन खत्म हो सकता है। इसलिए ये जीवन खत्म होने से पहले इतना दुर्लभ जीवन मिला है, इतना पुण्यवान मनुष्य जीवन मिला है, हम क्या लेके जाएंगे ये याद रखना। हमें तो कर्म ही लेके जाना है, एक कर्म ही साथ में आएगा, अच्छा कर्म या बुरा कर्म। अच्छा कर्म ज्यादा करेंगे तो अच्छा परिणाम ही लेके जाएंगे, बुरा कर्म ज्यादा करेंगे तो बुरा ही परिणाम पीछे आता रहेगा। तो आगे के लिए क्या हम वो अच्छा कर्म कर रहे हैं क्या? क्या वो अच्छा कर्म हम संग्रह कर रहे हैं क्या? जिस तरह एक घर में आग लग गया और आग इतना बढ़ गया अभी उसको बुझा नहीं सकता, तो क्या करना है? घर में जितने भी महंगे महंगे चीजें हैं जल्दी 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 घर से बाहर फेंक देते हैं, बाहर लाते हैं, और जितना बाहर लाते हैं उतना ही हमारा अपना हो जाएगा, बच जाएगा, बाकी तो सब के सब जल के राख हो जाएगा। उसी तरह हमारे जीवन में भी जरा जीर्ण मरण रूपी आग जल रहा है, न चाहते हुए भी बुढ़ापे की तरफ जा रहे हैं, न चाहते हुए भी बीमारी की तरफ बढ़ रहा है, न चाहते हुए भी मृत्यु की तरफ बढ़ रहा है। कब कहाँ कैसे ये जीवन खत्म होगा पता ही नहीं। और ऐसे जीवन में जितना हम पुण्य करेंगे, जितना धम्म करेंगे, उतना ही हमारे पीछे पीछे आएगा, उतना ही हमारा अपना होगा, बाकी सब यही खत्म हो जाएगा, राख हो जाएगा। इसलिए उपासक उपासिकाएं, हमें खूब सारा पुण्य धम्म करना है, खूब सारा पापों से दूर होना है। ये न केवल याद करना है, पाठ करना है, बल्कि इसको अभ्यास करना है। पाप है तो दूर रहना, पुण्य है तो खूब श्रद्धा चित्त से करना। तो ऐसा करेंगे तो ही खूब सारा पुण्य कर पाएंगे, ये दुर्लभ जीवन को सफल सार्थक बनाएंगे। तो उपासक उपासिकाएं, हम यही कामना करते हैं कि हम भी जीवन में खूब सारा पुण्य कर सके, खूब सारा धम्म कर सके, जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ या अमूल्य ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सर्व मंगलं। साधु साधु साधु। अतिशय उद्बोधक आणि सोप्या शब्दामध्ये कर्म आणि त्याचा विपाक मंत्रीजीने आपल्याला समजून सांगितलेला आहे। त्यानंतर 2 मिनिटांमध्ये युनियन बँक ऑफ इंडियातर्फे क्षत्रिय सर्वांनी थोड्या वेळासाठी शांत व्हावं। ऊन तापत आहे, भूक पण लागलेली आहे, काही ऐकण्याची पण इच्छा आहे। ह्या सर्वच गोष्टी एका वेळेला आल्यानंतर मनाची चंचलता ही वाढत जाते। अशाही अवस्थेमध्ये आपल्याला धम्मदेशना ऐकावी लागते। किती वेळ ऐकायची, किती शांत होऊन ऐकायची, याचा आपल्याला तारतम्य ठेवावं लागतं। पंतजी बोलत जातात, आम्ही ऐकत जातो, काही समजतंय काही समजत नाही, तरी पण आम्ही बसलेलो।
अशा अवस्थेमध्ये आपली परीक्षा होते. आपण जे ऐकतो कितपत ऐकतो, कितपत आपल्याला समजतं, कितपत आपण ते ग्रहण करतो, याच्यामध्ये कितपत आपली चित्ताची एकाग्रता, कुशलता, श्रद्धा आहे याचं परीक्षण होत असतं. तर जास्त वेळ आपल्याला धर्मदेशना ऐकावी लागणार नाही. महत्त्वाचं जे आहे तेवढंच आपण ऐकू. प्रसंगानुसार, वेळेनुसार आणि विषयानुसार तासन तास बोलणं हे काही औचित्य नाही. आजचा हा कार्यक्रम ग्रंथ सांगता समारोप या निमित्ताने आपण ठेवलेला आहे. मी भंतजीला विचारलं कोणता ग्रंथ वाचला, म्हणजे नाव लिहिता येणार नाही म्हणून नाव लिहिलंच नाही. भिक्खू म्हटल्यानंतर जे थेरो भिक्षू असतात, महाथेरो असतात, जसं धम्मामध्ये ते पारंगत होत जातात, त्यांच्या विद्वत्तेनुसार, त्यांच्या प्रज्ञेनुसार ते धम्माचा प्रचार प्रसार करीत असतात. आणि त्यांना धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांच्यापुढं एक माध्यम असतो, एक मीडिया असतो. आणि ते माध्यम, ते मीडिया म्हणजे त्रिपिटक. त्रिपिटकामध्ये एवढं काही तथागतांचा धर्म सामावलेला आहे. अथांग आहे, अथांग असा धर्म, अथांग असं ज्ञान, अथांग धर्माची अनुभूती ही जर सांगायला सुरुवात केली तर कधी कधी प्रश्न असा उत्पन्न होतो, काय सांगावं, किती सांगावं, अशी गोष्ट उत्पन्न होते. म्हणून भंतीजीने एक विशिष्ट ग्रंथ निवडला नाही. त्रिपिटकामध्ये जे जे काही महत्त्वाचं आहे, जे टॉपिक, जे विषय जे महत्त्वाचे आहेत, त्या त्या विषयावर, त्या त्या प्रसंगावर त्यांनी प्रवचन घेऊन आपल्याला प्रबुद्ध करण्याचा त्यांनी प्रयास केलेला आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे. मी त्यापैकीच थोडासा काही भाग प्रसंगाला अनुभवून तुम्हाला सांगत आहे. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खुसंघ, बोधिसत्वचरित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित पूजनीय भिक्खुसंघ आणि सर्व सद्धावान उपासक उपासक. तथागतांनी या मानवाचं जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नाकडेच तथागतांनी लक्ष वेधलं आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपल्या धर्माचा अंकुश ठेवून या मानवाला प्रबुद्ध करण्याचा मार्ग प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या मानवासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जीवनाचं दुःख. आता आपण इथे बसलेलं आहोत, सकाळपासून भूक लागलेली आहे, मनाची चंचलता, पोटामध्ये काही नसल्यामुळे होत आहे, विचलित होत आहे, तर हे सुद्धा दुःखच आहे. जीवनामध्ये काय दुःख नाही हे सांगणं खूपच कठीण आहे. जीवनामध्ये काय दुःख नाही हे सांगणं कठीण आहे, पण जीवनामध्ये दुःख, दुःख आणि दुःखच आहे. त्यामुळे त्या दुःखाचा ठाव घेणं सुद्धा आपल्याला
महाकठीण आहे, पण तरी सुद्धा भगवंताने या मानवाचं दुःख कसं पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं ते कसं आपल्याला कमी करता येईल, अतिशय संशोधन केलं, चिंतन मनन केलं आणि चार गोष्टी सांगितल्या थोडक्यामध्ये. दुःख सांगितलं, दुःख काय आहे कोणाला माहिती नाही जीवनामध्ये, असा इथे बसलेला कोणीही माणूस नसेल, लहान मोठा वयोवृद्ध बालक तरुण त्याला दुःख माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळं कॉमन आहे, सगळं ते दुःख प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे सगळेच दुःखामध्ये चिंताग्रस्त आहे, चिंता दुःखामध्ये बुडलेले आहेत, त्यामुळे ते दुःखाचा शोध घेणं त्यांना शक्य होत नाही. ज्याही दिशेला तोंड फिरवावं त्या दिशेला दुःखाने दुःखच आहे. भंतीजीनं अतिशय कर्मसिद्धांत सांगितला, त्या कर्मसिद्धांतानुसार सुद्धा आपण दुःख काय आहे हे सुद्धा एक समजून घेतलं. मागचे कर्म ज्या वेळेला फळ देतात त्यामधूनही दुःख उत्पन्न होतं. जे वर्तमान काळामध्ये आपल्याकडून घटना घडतात, कर्म घडतात, त्यामधूनही दुःख घडतं. अशा पद्धतीनं पाठीमागच्या कर्माचं विपाक हे दुःख, वर्तमान काळामध्ये जे कर्म घडतात त्याच्यापासूनही दुःख उत्पन्न होतं आणि सतत दुःख पाठलाग करतं. आणि हाच माणसाच्या जीवनाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, दुःख. आणि म्हणून भगवंताने कोणत्याही गोष्टीचा अन्य बाबीचा विचार केला नाही, शोध घेतला नाही. जे सर्व मानव, जे सर्व पशु पक्षी सजीव प्राणी मनुष्य देवता ज्या ज्या काही आहेत, ज्या काही ग्रासित आहेत दुःखाने, त्या दुःखावरतीच तथागतांनी संशोधन केलं आणि चार गोष्टी सांगितल्या. दुःख काय आहे, दुःख असेल तर दुःखाचं निश्चितच कारण असलं पाहिजे आणि निश्चितच कारण आहे. कारण कारणाशिवाय कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही, प्रकट होत नाही आणि त्याची अनुभूती येत नाही. म्हणजे दुःख आहे तर दुःखाचे निश्चितच कारण असले पाहिजे. पहिली गोष्ट दुःख सांगितलं, दुःख काय, लहानचं मोठं होणं, जन्म घेणं, व्याधीग्रस्त होणे, रोगग्रस्त होणे, अपेक्षा भंग होणे, प्रिय व्यक्तीपासून ताटातूट होणे, अप्रिय व्यक्तीचा संयोग घडणे, वृद्ध होणे, म्हातारं होणे आणि मरण पावणे, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दुःख पाठलाग करते, त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून दुःख हे आर्य सत्य आहे, त्रिकाल बाधित आहे. आपल्या अगोदर ज्या मानवांनी जन्म घेतला, सत्व ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला या भवचक्रामध्ये, त्यांनी दुःख अनुभवलं. जे आपल्यासोबत जन्म घेऊन जीवन जगत आहेत ते दुःख अनुभवत आहेत. आपल्या नंतर म्हणजे भविष्यामध्ये जे लोक जन्म घेतील ते सुद्धा दुःखच अनुभवतील, हे सातत्याने चालू आहे. म्हणून दुःख हे आर्य सत्य आहे, कधीही न बदलणारं, कधीही कालबाह्य न होणार म्हणून हे सत्य आहे. आणि हे आहे तर निश्चित त्याचे कारण आहे, भगवंताने त्याचे कारण शोधले. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं कारण. आता दुःखाचं कारण आहे हे संशोधनाचा भाग आहे, संशोधन करावं लागतं, चिंतन मनन करावं लागतं, त्यावेळेला त्याचे कारण सापडतात. त्यामुळे तथागतांचा सद्धर्म हा अत्यंत वैज्ञानिक आहे, अत्यंत प्रॅक्टिकल आहे. जोपर्यंत मनुष्य या कारणाचा शोध घेत नाही तोपर्यंत दुःखाची गंभीरता, दुःखाची खोली, दुःखाचं महत्त्व माणसाला कळत नाही. म्हणून तथागताने त्याची कारणं शोधली. आणि त्याची कारणं काय आहेत, जिथे लोभ आहे, जिथे आसक्ती आहे, जिथे तृष्णा आहे, जिथे वासना आहे, जिथे विकार आहे, जिथे अज्ञान आहे, जिथे मनाचे
शरीराचे आसक्ती विकार क्लेश आहेत. वाचेचे विकार उत्पन्न होतात, त्यापासून कर्म उत्पन्न होतात आणि हे कर्म माणसाला दुःख उत्पन्न करतात. म्हणजे लोक आसक्ती तृष्णा वासना विकार अहंकार गर्व मीपणा अज्ञान ह्या सर्व गोष्टी एक अज्ञानाचा भाग आहे. जेथे अज्ञान तेथे दुःख उत्पन्न होतं. तर हे दुःखाचे कारण तथागताने शोधले. आता दुःख सापडलं, दुःखाचे कारण सापडले आणि मग निश्चितच या दुःखाचा शेवट होऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही आजारी पडला, तुम्हाला माहीत नाही तुम्ही आजारी कशामुळे पडला. तुम्ही एखाद्या निशांत डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांनी तुमचं योग्य निदान केलं, सांगितलं की तुम्ही आजारी पडण्याचे कारण शोधले, तुमचं होमोग्लोबिन कमी झालं, तुम्हाला वेगळे वेगळे आजार सिम्पटम उत्पन्न झाले. डॉक्टरांनी कारण शोधले आणि डॉक्टरांनी कारण शोधल्यानंतर तेथे आशावाद आहे. आता तुम्ही निश्चितच त्या आजारापासून मुक्त होऊ शकता. म्हणजे अशाच पद्धतीचा तथागतांचा असा धम्म हा पुढे पुढे चालत गेलेला आहे. दुःख दुःखाचे कारण सापडले, दुःखाचा शेवट होऊ शकतो हे अगदी निश्चित आहे. आणि म्हणून तथागताने दुःख आरे सत्य दुःखाचं कारण हे आरे सत्य दुःखाचं कारण सापडल्यानंतर दुःखाचा निषेध होऊ शकतो हे एक आरे सत्य आणि दुःखाचा निषेध करण्यासाठी दुःखाचा नाश करण्यासाठी निरोध करण्यासाठी तेथे सम्यक मार्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तथागतांचा सद्धम्म हा दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःखाचा निरोध करण्यासाठी जो मार्ग आहे ज्याला आपण सम्यक मार्ग म्हणतो आर्य अष्टांगिक मार्ग. हे चार कारण, हे चार गोष्टी, हे चार आर्य सत्य तथागतांनी शोधले आणि ते मानवाला दिले. तथागताशिवाय आतापर्यंत जेवढे काही माणसं उत्पन्न झाले, मनुष्य उत्पन्न झाले, ते बुद्ध न झाल्यामुळे त्यांना ही कारण सापडले नाही, त्या गोष्टी सापडल्या नाही आणि फक्त दुःखामध्येच ते खोर पडत राहिले, दुःखामध्येच त्यांचा अंत होत राहिला. पण दुःखापासून मुक्त कसे होतील हे ज्ञान न सापडल्यामुळे त्याचे भवचक्र सातत्याने चालत राहिलेलं आहे. तर जे चौथा आर्य सत्य आहे, दुःखाचा शेवट करण्यासाठी सम्यक मार्ग ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो. आता हे जे चार भाग आहेत तथागतांचे शिकवणुकीचे, पहिले तीन भाग आहेत हे त्याला म्हणतात तत्वज्ञान. दुःख दुःख समुदाय दुःख निरोध हे तीन भाग आहेत, हे फक्त फिलॉसॉफी आहे. कशाची? तथागतांच्या शिकवणुकीची. पण जोपर्यंत या फिलॉसॉफीला जोपर्यंत या तत्वज्ञानाला प्रॅक्टिकलची जोड होत नाही तोपर्यंत ते तत्वज्ञान कोणत्याही माणसाच्या उपयोगाचं नसतं, त्याचं कल्याण होत नाही, त्याची ध्येयपूर्ती होत नाही, त्याचं ध्येय उद्देश सफल होत नाही. म्हणून तथागतांच्या सद्धर्माचा जो शेवटचा भाग आहे ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो किंवा आपण त्याला दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य म्हणतो, हे प्रॅक्टिकल आहे. पहिले तीन भागाचं, पहिले तीन जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं प्रॅक्टिकल म्हणजे चौथा भाग आहे आर्य अष्टांगिक मार्ग आणि तो म्हणजे शील समाधी आणि प्रयत्न या तीन भागामध्ये आहे आणि ते फुल ऑफ प्रॅक्टिकल आहे माणसाच्या जीवनासाठी. ते अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्य या गोष्टीवरती फोकस होत नाही, जोपर्यंत मनुष्य या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट होत नाही, शीलावरती समाधीवरती आणि प्रज्ञेवरती, जोपर्यंत तो आपल्या जीवनामध्ये ते ह्या तीन गोष्टी उतरवत नाही तोपर्यंत तो त्या दुःखाची चाहूल समजू शकत नाही, महत्त्व समजू शकत नाही आणि त्यापासून तो मुक्तही होऊ शकत नाही. म्हणून तथागतांनी जो धम्म शिकवला अत्यंत प्रॅक्टिकल आहे
आणि म्हणून तथागतांचा सद्धर्म जो आहे फिलॉसॉफी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल, त्यामुळे तो अगदी अतिशय कम्प्लीट आहे आणि अशा पद्धतीचा धम्म या जगामध्ये कोणताही नाही. बाकीचे धम्म जे आहेत ते फक्त तत्त्वज्ञान शिकवतात, पण ते वांझोट तत्त्वज्ञान आहे, त्याला प्रॅक्टिकलची त्याला प्रायोगिकतेची जोड नाही. म्हणून कोणताही धर्म तथागतांच्या सद्धर्माशिवाय माणसाला जीवनाच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे निर्वाणाकडे नेत नाही, किंवा माणसाला दुःखमुक्तीपासून तो दुःखमुक्तीपासून तो सुटका देऊ शकत नाही. म्हणून बाकीचे तुम्ही धर्म पहा, त्याच्यामध्ये फक्त तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, वांझोटं तत्त्वज्ञान आहे, पण प्रॅक्टिकल कसं करावं आणि कोणतं प्रॅक्टिकल करून मनुष्य कशा पद्धतीनं दुःखापासून मुक्त होतो हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण याचं सर्व प्रॅक्टिकल जे आहे आर्य अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं तीन भाग केले तर सील आहे, समाधी आहे आणि प्रज्ञा आहे. आणि या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनाशी माणसाच्या मनाशी संबंधित आहे. बाकीचे जे तत्वज्ञान आहेत बाकीचे जे काही धर्म आहेत ते माणसाच्या मनाशी संबंधित नाहीत, माणसाच्या मनावर आधारित नाहीत, म्हणून ते माणसाच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि म्हणून बाकीच्या धर्मानुसार माणसं या दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून तथागतांचा सद्धर्म या जगामध्ये सर्वात आगळा आणि वेगळा आहे. जगातील जास्तीत जास्त लोक बुद्धाकडे वळत आहेत. सर्व गोष्टीचं प्रमुख, सर्व गोष्टीचं केंद्रस्थान, सर्व गोष्टीचं जे काही प्रधान आहे ते फक्त माणसाचं मन आहे. सर्व गोष्टी माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतात, मनुष्यच त्या सर्व गोष्टी उत्पन्न करतो आणि काया वाचा मनाने कर्म करून त्याचं फळ होतं. तथागतांनी दुःख सांगितलं आणि दुःखापासून सुटका सांगितलं. सर्व गोष्टी मनामध्ये उत्पन्न होतात आणि ते मनुष्य त्याचा उपभोग घेत असतो. जर माणसाचं कुशल मन उत्पन्न झालं तर तो कुशल कर्म करतो, काया वाचा मनाने कुशल कर्म करतो. जर माणसाचं मन अकुशल उत्पन्न झालं, अकुशल चेतना उत्पन्न झाली, तर तो काया वाचा मनाने अकुशल कर्म करतो आणि त्याचं फळ दुःख भोगतो. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये दुःख नको असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, मस्जिदमध्ये जाण्याची गरज नाही, विहारात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की म्हणते मग कशाला बनवलं विहार, आम्ही कशाला बसलो इथे? तुम्हाला जर खरोखर दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही बाहेर कुठेही भटकू नका. कुठेही भटकला तुम्ही जन्मभर तरी तुम्हाला त्याचं सोल्युशन सापडणार नाही. त्याचं सोल्युशन त्याचं निवारण कुठे आहे तर तुमच्या मनामध्येच आहे. तुमच्या मनाचा शोध घ्या, तुमच्या मनाचं अवलोकन करा, तुमच्या मनाचं परीक्षण करा. तुमचं मन कसं आहे, चांगलं किंवा वाईट, आणि ते कशा प्रकारे उत्पन्न होतं, का उत्पन्न होतं आणि कोणत्या प्रकारचं मन उत्पन्न झाल्यानंतर कोणत्या प्रकारची कर्म घडतात आणि त्यापासून कोणते फळ तुम्हाला मिळतात. तथागताने अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या माणसाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये एवढं मोठं गहन तत्वज्ञान सांगितलेलं आहे की ते एवढं गहन तत्वज्ञान एका साधू संताने महापुरुषाने कोणीही सांगितलेलं नाही. सगळ्यांना समजेल, मन सगळ्यांना आहे, सगळ्यांना मन आहे, सगळे स्वतःच्या मनाचं परीक्षण करू शकतात, सगळ्यांच्या मनामध्ये चांगले वाईट विचार उत्पन्न होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. आपल्या मनामध्ये जे विचार उत्पन्न होतात त्याच्यानुसारच कर्म घडतात आणि त्याच्यानुसारच आपल्याला फळं मिळतात. तुम्हाला दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर तुमचा विश्वास तुमच्या मनावरती नसतो, तुमच्या कृतीवरती नसतो, त्यामुळे तुम्ही बाहेर भटकता. देव आत्मा ईश्वर परमेश्वर अंधश्रद्धा अंधविश्वास कर्मकांड
अदृश्य भीती तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते. या गोष्टीपासून तुमची सुटका व्हावी म्हणून तथागताने सगळ्यात मोठा संशोधन केलं आणि तुम्हाला तुमच्या मनापर्यंतच पोहोचव. स्वतःच्या मनाचं परीक्षण करा आणि सांगितलं की मन सगळ्या गोष्टीचं प्रमुख, सर्व गोष्टीचं प्रधान, सर्व गोष्टीचं केंद्रबिंदू आहे. त्या मनाचा शोध घ्या. मनामध्ये चांगले वाईट विचार उत्पन्न होतात, त्याचं फळ मिळतं. चांगले विचार उत्पन्न झाले, चांगले कर्म घडतात, मनुष्य सुखी होतो. वाईट विचार उत्पन्न झाले, वाईट कर्म घडतात, मनुष्य दुःखी होतो. म्हणजे तुम्हाला सुखदुःखापासून सावध करणारं, वाचवणारं, तुम्हाला बुद्धिवान करणारं फक्त समेचं बुद्ध आहे. तुम्हाला दुःखापासून सुटका करायची असेल तर देवाचा, ईश्वराचा, परमेश्वराचा अजिबात गरज नाही. तुमचं मन, कुशल मन त्या देवापेक्षा, त्या आत्म्यापेक्षा, त्या परमात्म्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं संशोधन करा, त्याला शुद्ध करा, त्याचं परीक्षण करा. मनामध्ये जे काही वाईट विचार असतील, लोभ असेल, असत्य असेल, तृष्णा असेल, वासना असेल, विकार असेल, अहंकार, गर्व असेल, मीपणा असेल, द्वेष असेल, त्याला हळूहळू हळूहळू बाजूला करा, शुद्ध करा आणि तेथे प्रयत्नेचा, मैत्रीचा, करुणेचा, विद्वत्तेचा झरा उत्पन्न करा आणि बघा तुमचं मन किती शांत, किती सुखी, किती आनंदी, किती समृद्ध आणि किती मैत्रीपूर्ण आहे. तर हे सुख अनुभवण्यासाठी तथागतांचा सद्धम आहे. तथागतांचा सद्धम केवळ फक्त पूजापाठ करायचा, परत वैकल्य करायचं, उपासतापास करायचे, नवस करायचा याच्यासाठी मुळीच नाही. फक्त शील त्याचं पालन करा, समाधीचा अभ्यास करा आणि प्रज्ञेचा विकास करा. सर्व गोष्टीचं अज्ञान, अहंकार, सर्व गोष्टीचं जे काही क्लेश विकार आहेत त्यापासून तुमची सुटका होईल आणि ही सुटका केवळ फक्त तथागतांचा सद्धमच तुम्हाला देऊ शकतो. आणि म्हणून तथागतांच्या सद्धमामध्ये आत्मा नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही, परमात्मा नाही, हा ज्याला आपण सोल म्हणतो तोसुद्धा नाही. फक्त माणसाचं मन हे प्रमुख आहे. माणसाचं मनच शुद्ध होऊ शकतं आणि माणसाचं मनच माणसाला दुःखमुक्त अवस्थेकडे घेऊन जाऊ शकतं, निर्वाण प्राप्त करतं, तुम्हाला अर्हत बनवू शकतं. या गोष्टीचं तथागताने अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये शिकवण दिलेली आहे. तर या गोष्टीचं आपण चिंतन मनन करावं, शिलाचं पालन करावं, समाधीचा अभ्यास करावा आणि प्रयत्नाचा विकास करावा. हेच आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश असावं आणि हे ध्येय उद्देश आपण सफल केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं असं तुम्ही समजा. तुमच्या जीवनाचं ते पुण्य आहे, तुमच्या जीवनाचा तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, निर्वाणाचा मार्ग सर्वांना प्राप्त हो. सर्वजण दुःखापासून, भयापासून, भीतीपासून, अधोगती दुर्गतीपासून मुक्त होत सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद उत्पन्न हो. सर्वांच्या जीवनामध्ये निर्वाणाचा साक्षात्कार हो. ही सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो आणि माझं लांबलेलं प्रवचन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. तुम्ही व्यस्त आहात, कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्वांनी कळत न कळत खूप काही प्रयत्न केलेले आहेत. भोजनदान बनवलं, रांगोळी काढल्या, सजावट केली, व्यवस्था केली, छानपैकी कार्यक्रम तुम्ही संपन्न केला असं म्हणता येईल. या वर्षाचा हा शेवटचाच कार्यक्रम आहे भिक्खू संघाचा आणि तो तुम्ही संपन्न करता. म्हणजे तुमच्यामध्ये एवढा संयम आहे, कार्यक्रम शेवटचा, वर्षाचा शेवटचा दिवस असेपर्यंत का होईना आपण तो संपन्न करूच ही तुम्ही अपेक्षा बाळगली आणि तुम्ही संयम बाळगला, पण तुम्ही तो केलाच. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. यानंतर भिक्खू संघाचा आशीर्वाद होईल. तत्पूर्वी सन्माननीय विनोद जमाले सर या ठिकाणी उपस्थित झालेले सरांना आणि स्वागताईंना सूचना आहे की आपण भिक्खू संघाचं बुके देऊन स्वागत करावं. आता आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत, म्हणजे समारोपाकडे. पलीकडे 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 असं इकडे बघा, इकडे
म्हणा साधू साधू साधू. आणि यानंतर दुःख संघाचा आशीर्वाद होईल. तुमच्यामध्ये असलेल्या संयम, शांतता, शिस्त आणि विनयशीलता खरोखर वाखाणण्यासारखी. सर्वांनी उदाहरण घ्यावं असं तुमचं हे धम्म आचरण. त्यामुळे हा या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना खूप मोठा आनंद होत आहे, मनस्वी आनंद होत आहे भिक्खू संघाला. आणि तुमच्या श्रद्धेबद्दल तुमचं कौतुक आहे, अभिनंदन आहे आणि तुमचे साधुवाद आहे. आपण भिक्खू संघाचा आशीर्वाद घ्यावा. सपरो गोविनिमोतो सप संता भवंचितो सप वेरमती कंतो निपुतो चतुवं भव सभीतियो विवाचन्तु सपरो गोविनस्सतु माते भवन्त्वंतरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादन से देशा नीचं वठापचायिनो चत्तारो धम्मा वठन्ति आयुवन्नो सुखं बलंति. साधु 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 बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. तम्मं नमामि. तम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.